संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गेली 2 वर्ष कोरोना या महामारीमुळे संपूर्ण उत्सवावर आळा घालण्यात आला. यंदा कोरोना महामारी ही कमी प्रमाणात असल्याने महाराष्ट्र शासनाने 7 ऑक्टोबर रोजी मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची नियमावली अद्यापपर्यंत आली नाही. संपूर्ण सोलापूर शहरात नवरात्र उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी मंडप घालून साजरा करण्यात येत असतो. याची नियमावली शासनाने दिली नसल्याने ती नियमावली लवकरात लवकर द्यावी, जेणेकरून शासन व उत्सव समिती यामध्ये सुसूत्रता ठेवण्यात येईल. तरी लवकरात लवकर नियमावली जाहीर करावी या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना मध्यवर्ती नवरात्र महामंडळाचे अध्यक्ष विश्वराज विश्वनाथ चाकोते यांनी निवेदनाद्वारे दिली. नवरात्र मंडळाच्या वतीने आज आपण सर्व प्रमुख सल्लागार सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत पोलीस आयुक्तालय इथे पोलीस आयुक्त श्री शिंदेसाहेब व पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर मॅडम यांना भेट घेऊन एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. आई भवानींच्या आशीर्वादाने यंदा 7 तारखेला सर्व मंदिरं उघडणार आहेत. त्या अनुषंगाने मध्यवर्ती मंडळाचं व तसेच प्रशासनाचं एक सुसूत्रता राहण्यासाठी आपण आज प्रशासनाला तसेच पोलीस आयुक्ताला निवेदन देणार आहे आणि दिलेलं आहे सध्या पोलीस आयुक्ताला. आणि लवकरच पोलीस आयुक्तांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आज आणि उद्यामध्ये नियमावली जाहीर होणार आहे. धन्यवाद. नवरात्र महोत्सव आहे माननीय अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांनी आपल्या सोलापूर शहरामध्ये अत्यंत भक्तिभावानं देवीची प्रतिस्थापना करून 10 दिवस जेवढा माळा असतील तेवढा याच्यापर्यंत अत्यंत भाविक पद्धतीनं आपण हा नवरात्राचा महोत्सव साजरा करत असताना गेले वर्षी 1.5 वर्ष करोनामुळं या बाबतीमध्ये भाविकांची एक ओढ असते की आपण मंदिरात जाऊन आईची आपली दर्शन घ्यावा. त्यामुळं 7 तारखेच्या नंतर सर्व मंदिरं खुली होणार आहेत. कोल्हापूर असेल, पंढरपूर असेल, सोलापूर असेल, तर रोज किती भाविकांना दर्शन द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, ही रूपवाणी मंदिरातून पालखी निघते आणि त्याच्यासोबत 5 पालख्या असतील, त्यांना एक आम्हाला नवीन अत्याधीश आल्यानंतर त्या पालख्यांसोबत किती लोक असले पाहिजे. आणि रूपवाणी मंदिरात देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो, ते मसऱ्या मालकाने आत्ता ते पण त्यांचा मुद्दा उपस्थित केला. अत्याध्याश नवीन निघाल्यानंतर निश्चित त्याप्रमाणे लोकांचा आकडा आपल्याला ठरवतील, जेणेकरून सर्व लोकांना देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेता यावं अशा पद्धतीनं शासनाचे नियम आदेश राखून आम्ही या पद्धतीनं हा उत्सव साजरा करणार. यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मल्लिनाथ मसरे, सुनील रसाळे, विजय पुकाळे, दत्तात्रेय मेनकुदळे, गोपाळराव पडळकर, भाऊसाहेब रोडगे, अशोक कलशेट्टी, सचिन धोत्रे, चक्रपाणी गजम, गणेश चिंचोळी, शक्ती कटकदोन, गौरव जकापुरे, मल्लिनाथ सोलापुरे, अनिकेत फताटे आदींची उपस्थिती होती.